नमस्कार श्रोते हो, आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात स्वागत आहे। हिंदू संस्कृतीमध्ये स्त्रियांनी कपाळावर कुंकू लावणे व भांगात कुंकू लावणे खूप शुभ समजले जाते। भांग भरणे हे सौभाग्याचे प्रतीक आहे। कोणतीही सवासन स्त्री लग्न कार्यात किंवा कोणत्याही धार्मिक कार्यात जाताना आधी आपल्या भांगात कुंकू लावते। लग्नात नवरदेवाने नवरीच्या भांगात कुंकू भरणे हा एक खास विधी असतो। याद्वारे त्यांचे एकमेकांवरील प्रेम वाढीस लागते। स्त्रीने आपल्या भांगात कुंकू भरणे याचे खूप शुभ परिणाम आहेत। परंतु कुंकू लावत असताना काही चुका जर त्यांच्याकडून होत असतील तर त्यामुळे तुमच्या जीवनात अडचणी निर्माण होऊ शकतात। तर कोणत्या आहेत त्या चुका हे आपण आता पाहूयात। कपाळावर कुंकू लावल्याने स्त्रीचे सौंदर्य खुलून दिसते, पण जर त्यात काही चुका झाल्यास त्याचे दुष्परिणामही त्या स्त्रीला भोगावे लागतात। महिलांना भांगात कुंकू लावताना अगदी नाकाच्या सरळ रेषेत माथ्याच्या अगदी मधोमध कुंकू लावावे। काही स्त्रिया थोडंसं बाजूला दूरवर कुंकू लावतात, यामुळे त्यांचे पतीही त्यांच्यापासून दूर होतात। त्यांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होऊन मतभेद निर्माण होतात। जी स्त्री आपल्या माथ्यावर लांब कुंकू लावते तिच्या पतीचे आयुष्यही त्या कुंकवाप्रमाणे लांब म्हणजे जास्त असते। पती पत्नीत किती प्रेम आहे हे बघायचे असल्यास पतीने पत्नीच्या भांगात कुंकू भरावे। जर कुंकू लावताना नाकावर कुंकू पडले तर त्यांच्या आपापसात खूप प्रेम आहे हेच सिद्ध होते। एका मान्यतेनुसार जी स्त्री भांग भरते परंतु कोणाला दिसू नये म्हणून केसांमध्ये लपवून ठेवते, तिचा पतीही समाजात सर्वांसमोर न येता सर्वांपासून लपून दूरदूरच राहतो व त्याला समाजात मान सन्मान प्राप्त होत नाही। म्हणून माथ्यावर कुंकू लावताना नेहमी सर्वांना दिसेल अशाच प्रकारे लावावे। कुंकू लावताना नेहमी अशा प्रकारे लावावे की माथ्यावर अगदी मध्यभागी असावे। ते जर एका बाजूला झुकलेले असेल तर त्या स्त्रीचा पतीही दुसऱ्या स्त्रीकडे आकर्षित होतो आणि त्यामुळे घरामध्ये भांडणे होतात। जर कुंकू लावत असताना अचानक हातातून खाली पडले तर हा एक अपशकून आहे, त्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात। एखाद्या व्यक्तीला स्वप्नात माथ्यावर कुंकू लावलेली स्त्री दिसणे खूप शुभ असते, याचा अर्थ त्याला लवकरच धनलाभ होणार आहे। जी स्त्री कुंकू लावण्याआधी त्या कुंकूवाला नमस्कार करून मंगच कपाळाला लावते त्या स्त्रीच्या पतीच्या आयुष्यात वाढ होते व एकमेकांवरील प्रेमही वाढीस लागते। हिंदू धर्मात नवरात्रात व दिवाळीला जर पतीने पत्नीच्या माथ्यावर कुंकू लावले तर ते खूप शुभ आहे। यामुळे त्यांचा एकमेकांवरील विश्वास वाढतो व जास्तीत जास्त काळ ते एकमेकांबरोबर घालवतात। महिलांनी कपाळावर कुंकू लावल्यास त्यांचा ब्लड प्रेशर देखील नियंत्रणात राहतो व त्यांची कामवासना वाढून आपल्या पतीस त्या स्वतःकडे आकर्षित करतात। असे मानले जाते की देवी लक्ष्मीला हिंदू धर्मात 5 ठिकाणी स्थान दिलेले आहे, त्यापैकी एक स्थान म्हणजे स्त्रीचे कपाळ होय। म्हणून विवाहित स्त्रीने कपाळावर कुंकू लावले तर देवी लक्ष्मीचा सन्मान केल्यासारखे होते व यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावर व आपल्या कुटुंबावर प्रसन्न होऊन आपल्यावर धनवर्षाव करते। श्रोते हो, तुम्हाला ही मी जी माहिती सांगितली आहे ती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चॅनलवर जर अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा ही आपल्या सर्वांना विनंती आहे। श्रोते हो, भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये।